हिची लाली गोळी फक्त इथे दहीच्या पातेल्या साठी आहे, दही काय झाले. आता बघा ही कशी मेनूला मागते, असं करून थोडं दे थोडं दे. बघा थांब शांत, गंमत बघा तिची. थोडं दे थोडं दे, करून तुझी पूर्ण संपून टाकते. थोडस दही दे. आवाज येते ती इथं बसल्या बसल्या तुझ्याही तोंडाला नाही लागू देत ना, माझ्या तोंडाला नाही लागू देत. तिला उठूनच देतो मी सांग. तुला आवाज येत देते का नाही आम्हाला राग आला. जाते राग राग सर्व लक्ष आमच्या दहीवरच आहे फक्त रागामध्ये. निघाली ग निघाली ग, बाय बिट्टू. आता काहीतरी घेऊन ये तिकडे तुला मारायला. ती तशीच नाही गेली धावत. तर सकाळनंतर मी अजिबात काही शूट केलं नाही, आता जिमवरून घरी चालले, त्यानंतर शूट करते. 6:30 जास्त झाले, अंधार पडला. बिट्टू बिट्टूला तिचं चादर एकदम जात दिलं आहे, त्याला सोडणार नाही म्हणजे नाही. तिचं मनपसंत मी फेवरेट आहे. ये देखो गोल्ड मेडल लेके आ गया हमारा लड़का. हो बघितलं ना मी, छान, व्हेरी गुड, अभिनंदन. गोल्ड मेडल भेटल्याबद्दल. ओहो, तर अभ्यास मध्ये आर्यनला भेटलं इथे गोल्ड मेडल. तर कॉंग्रॅच्युलेशन तुला गोल्ड मेडल भेटल्याबरोबर. 150 out of 150 माझी खूप इच्छा होती की आर्यनला गोल्ड मेडल भेटावं. हे आरूचं चौथीत गेल्यानंतरचं पहिलं वाला हे वाला आणि सेकंड वाला हे, तर असे दोन गोल्ड मेडल घेतले. पहिलं हे वाला आणि हे आताच आहे. हां, हे आहे जे त्यांनी शेगावला पार्टिसिपेंट केलं होतं, पण त्याचं थोडेसे म्हणजे प्रॅक्टिस नव्हती, एका दिवसाची प्रॅक्टिस होती त्याची. तर पार्टिसिपेंट केलं म्हणून भेटलेलं. आणि आता बेसिक लेवल होती त्याची, तर त्यासाठी भेटलेलं. ओ अशीच उन्नती करत राहा नेहमी. पाय नाही लागला माझ्या, चलो बेर पडो. आयुष्यमान हो आणि असाच गोल्ड मेडल घेते. काय आहे घाणेरडी पणा, असे मुलं गांधी हरकत करतात. आणि ही तर फार घाणेरडी झाली, थुंकते माझ्या अंगावर. ही थुंकते, ही हिला लाल करणार ना की थुंकते, म्हणून ना मी जास्त लालडी करत. माहिती मी जर लाल करायला गेलं की चुकीच्या सवयी शिकते. तारून एक व्हिडिओ नाही काढू दिला, एक फोटो नाही काढू दिला. शिवाजी महाराज झाला तर काही चांगले फोटो नाही काढले मम्मीने. मम्मी झोपली होती, मला थकली होती. आरूची आरू शिवाजी महाराज बनून गेला आणि खूप छान डायलॉग पण म्हटले, पण अजून स्कूल मधून सेंड नाही केले. कसं म्हटलं होतं आरू, तू आरू म्हणून दाखल का आरू काय म्हणतो आणि खूप छान. हे नाव तर तुझं नाही होईना. काय बोल डायलॉग, गोट्यातली गाय. एवढ्या रडून म्हटलं होतं काय, सांगत ताकद आली पाहिजे.
बघू दे कशी दिसते. आता हे पण गायची वस्तू आहे, बघितली तू किती गंदी होतास. खायची वस्तू आहे असं मानून तुला जी मोर आल्यानंतर बिट्टूसाठी काहीतरी खायसाठी बनवायचं असते ते नेमकं त्यावेळेस चिकनच आणलेलं होतं. तर मग ते चिकन जे आहे ते मला उकडायला टाकायचं होतं. त्यामध्ये ही बिट्टू सर्व चिडचिड करून माझ्याकडे येऊन रडत होती की मी काही कामाला लागली की ती नुसतं चिडचिड चाललेली असते. तर माझ्या सासूबाई तिला समजून सांगत होत्या पण ती काही ऐकत नव्हती. शेवटी मी तिला उचलून घेतलं माझ्याजवळ. बिट्टूला जेव घातल्यानंतर लगेच पीठ मळवलं, एकीकडे भाजी गेली आहे, भात टाकलेला आहे आणि पटकन माझा स्वयंपाक मी करत होती कारण की बराच वेळ झाला होता, 9 वाजले होते म्हणून मी पटकन म्हणली आहे. 10 वाजलेले आहेत, करत जेवण चाललं आहे. सुकं चिकन आहे, चपात्या घेतल्या आपलं जेवण. आरू आरूचे पप्पा आमच्या सासूबाई हॉलमध्ये बसले आणि बिट्टू पण आणि जाऊबाई ज्या आहेत त्या ड्युटीला गेल्या आहेत. मिस्टर तर माझ्यावर नेहमी बाहेरच असतात, त्यामुळे प्रश्न नाही.